आज आपण जात आहो गणपतीपुळेला. आज मंगळवार आहे, गणपतीचा दिवस आहे, तर आज आपण गणपतीचं दर्शन घेऊया. आता सकाळचे 9 वाजले आहे. आपण आता बाय रोड गणपतीपुळेला जाऊया. रत्नागिरीमध्ये माझे कझिन आहे, मी त्यांच्याकडे राहते आहे आणि ते शिवाजीनगरला राहतात रत्नागिरी. तर मी तिकडनं गणपतीपुळेला हाफ एन आवरमध्ये पोहोचेल. आणि हां, माझा चॅनेल सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करायला विसरू नका. मी तुम्हाला रत्नागिरीचे खूप छान छान स्पॉट आजपासून दाखवणार आहे, तर तुम्ही जरूर ते पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसे वाटले. आता आपण पोहोचलो आहोत गणपतीपुळेला, तर आता आपण मंदिराकडे जाऊया, गणपतीचं दर्शन घेऊया, मग बीचवर जाऊया. आणि इकडे मागे हा डोंगर आहे, ह्या डोंगराची प्रदक्षिणा केलेली खूप चांगली असते. एक तास लागतो ही प्रदक्षिणा पूर्ण करायला. बघूया आपण. दर्शन छान झालेलं आहे. इथे दर्शनाची वेळ 8 ते 12 आणि 2 ते 7 आहे. आणि खूप त्यांनी छान अरेंजमेंट केली आहे कोविड पिरियडमध्ये सुद्धा. जास्त गर्दी नाही आहे लॉकडाऊनमुळे, तरी मंगळवारी मी ऐकलं होतं की खूप गर्दी भेटेल म्हणून तुला, पण एवढी गर्दी नाही आहे, जास्त लोक नाही आहे. छान वाटलं, खूप छान दर्शन झालं. आता आपण बीचवर आहोत. बीचवर बरीच गर्दी आहे. मंदिरात जेवढी गर्दी नव्हती तेवढी बीचवर गर्दी दिसते आहे. लोक कॅमेल राईड पण करत आहेत. खूप छान वाटत आहेत कॅमल. खूप त्यांना त्यांना डेकोरेट केलंय. इथून आता आपण जयगड फोर्टला जाणार आहोत. इथून आपल्याला 15 ते 20 मिनिटं अजून लागतील. चला जाऊया आपण जयगड फोर्टला.